झी टी मराठी नावागडी नव नावा राज्य दहा ऑगस्टच्या भागामध्ये आनंदीचे बाबा पायरीवर बसलेले असतात आणि तेवढ्यातच टाग्या येतून म्हणतो हाय सर इथपासून इत इतपर्यंत मांडप घालायचा पत्रिकेत माझं नाव टाकायचं निमंत्रक आमचं टाग्या बाकी मी बघतोय पण असं डोक्याला हात लावून तुमचे चेनी काही होईल असं मला वाटत नाही आनंदीचे बाबा म्हणतात लय मारला आणि त्याच्या मागे चप्पल घेऊन धावतात आणि म्हणतात लय दमोलसा टाग्या तू तो म्हणतो आनंदी बघ ना तुझा बापूस मला मारतोय आनंदी पळत येते म्हणते आबा काय करताय तुम्ही लहान आहे तो त्याला काय माहिती आबा आतमध्ये निघून जातो आणि टग्या पुन्हा आनंदीच्या भोवती पॅप्या पॅप्या पॅ करायला लागतो आनंदी आतमध्ये जाते तिचे आबा रडत असतात ती म्हणते आबा माझ्या लग्नाची काळजी लागली ना अहो होईल तेव्हा होईल अशी खचून जाऊ नका एवढ्या संकटात तुम्हाला म्हाडासारखा उभा राहिलेला बघितलाय असं बघवत नाही नाही होत ना लग्न ठीक आहे अजून तुमच्यासोबत ह्या घरात राहणार मी आबा म्हणतात चेडव्याचं लग्न मोडण्या इतकं दुसरं दुःख नाही गं गावात कळलं ना तर चर्चा होईल आणि जिथे जिथे पेढे वाटले ना ते तर शेणच घालतील आपल्या तोंडात सगळीकडे आरडून आरडून सांगितलं ग माझ्या आनंदीचं लग्न ठरलं आता तर शब्दच फुटणार नाही तोंडातून असं वाटतं बाद झालं आता जीव द्यावा तेव्हा आनंदी म्हणते आबा काय हे एवढं काही झालेलं नाही आनंदीच्या बाबाला शॉक लागलेला असतो ते रागावणी बघितलेलं असतं आणि तो माणूस पाठवतो तेव्हा आनंदीचे बाबा म्हणतात तुला कुणी पाठवलं तेव्हा तो सांगतो सासऱ्याची ज्याला काळजी आहे ना त्यांनी ते तेव्हा आनंदीचे बाबा आनंदीला म्हणतात की माझ्या तर लक्षात पण नाही राहिलं त्यांच्या कसं लक्षात राहिलं की मला शॉक लागला तो आनंदी म्हणते काळजी काही लोकांच्या स्वभावातच असते आबाकडे ते तेवढ्यातच काही ये लोक येतात था आणि म्हणतात अरे आबा मुलीचं लग्न ठरलं ना मच्या हा पीपास की तेव्हा आबा म्हणतात नाही तिचं लग्न मोडलंय तेव्हा ते लोक म्हणतात हां त्याच्या अंगावर आम्ही एक मुलगी बघितली होती ती कुणाची तेव्हा बाबा म्हणतात त्याचीच मुलगी त्या तो लोक म्हणतात पेडे वाटायच्या आधी चौकशी तरी करायची ना फसवलं ना त्यांनी आता तुला आनंदी म्हणते नाही त्यांनी लपूनही लग्न लावू शकले असते पण त्यांनी आम्हाला सगळं खरं खरं सांगितलं त्यांनी आम्हाला फसवलं नाही इकडे राघव गाडीकडे बघत असतो चिंगी म्हणते चल ना बाबा मुंबईला तेव्हा तेव ते तो म्हणतो अगं टायर पंक्चर झालं कसं जायचं तेवढ्याच बाबल्या पळत येतो राघव म्हणतो त्यांचं लाईटचं काम झालं बाबल्या म्हणतो केलंय आणि गप्प बसतो राघव म्हणतो अजून काही वर पैसे लागलेत का बाबल्या म्हणतो लागले तरी तुमच्याकडनं पैसे घेतले तर हाताला किडे पडतील माझ्या राघव म्हणतो म्हणजे बाबल्या म्हणतो तुम्ही मुंबईचीच माणसं लय शहाणे असत का हो आनंदीच्या घरात दिवे लावून काही होणार नाही तिच्या बापूसाची बत्ती गुलकिली त्याचे हातपाय थरथरतात राघव म्हणतो सॉरी मला त्यांना त्रास द्यायचा नव्हता बाबल्या म्हणतो झालाय त्यांना त्रास मुलगी तुमची ना गावात कळलंय सगळं बाबल्या जायला लागतो तर राघव म्हणतो ऐका ना माझ्या गाडीचे टायर पंक्चर झाले काढून मिळतील का कुठे बाबल्या येतून पुन्हा बघायला लागतो म्हणतो बाकी काही नाही कर्माचे फळं राघव म्हणतो प्लीज तुम्ही स्वतः बोलवताल का त्यांना तेव्हा बबल्या म्हणतो प्लंबिंग पासून अँब्युलन्स पर्यंत बोलवणारा एकच माणूस राघव म्हणतो तुम्ही बोलवता का त्याला तेव्हा बबल्या म्हणतो हाक मारा फक्त राघव म्हणतो कुठल्या नावाने हाक मारू बाबल्या स्वतःकडे हात करतो म्हणतो मी मी राघव म्हणतो अच्छा तुम्ही बाबल्या बोनेट उघडतो राघव म्हणतो अहो हे बोनेट असतं आणि टायरचं सगळं सामान मागे असतो बबल्या म्हणतो हा माहीत असा पण बोनेट कसा आहे ते बघतोय चिंगी म्हणते बाबा मला भूक आहे तेव्हा राघव म्हणतो ऐका ना ऐका ना इथं कुठं खायला मिळेल का बाबल्या म्हणतो मी लवकरच हॉटेल टाकणार आहे तेवढंच राहिलं आता माझं राघव जायला लागतो तर बाबल्या म्हणतो अहो तिकडं नाही तिकडं नाही इकडं मामाची खानवळ आहे तिथं मिसळ छान मिळते राघव म्हणतो अच्छा ठीक आहे इकडे राघव चिंगीला जेवण भरवत असतो ती म्हणते बाबा तू आईला विसरलास ना तेव्हा राघव म्हणतो का बाळा तुला असं का वाटलं तेव्हा चिंगी म्हणते तू दुसऱ्या लग्नासाठी आलास ना इथे ए बाबा मला नको दुसरी आई पाहिजे तर मी मॅथचा अभ्यास व्यवस्थित करेल तू माझे केस कसेही बांध तुम्हाला रात्री बोरिंग गोष्ट ऐकवतो तीही ऐकेल मी पण मला नकोय दुसरी आई तेवढ्यातच रिक्षा फिरत असते की दशावतार दशावतार आत्ताच सुरू होते चिंगी त्याच्या मागे पळते राघव तिला आवाज देतो तर चिंगी मागे येतील म्हणते बाबा मला बघायचंय कार्टून राघव म्हणतो अगं ते कार्टून नाहीये इकडे आनंदीच्या बाबांनीही दशावतारासाठी स्वतःची तयारी केलेली असते त्यांना काही सुचतच नसतं पण आनंदीनंतर त्यांचा मेकअप करून देते राघव आणि चिंगी दशावतार बघण्यासाठी येतात रागवला खूप आवडतं तेवढ्यातच आनंदीच्या आबांची एंट्री होते आणि तेवढ्यातच बक्षीसही मिळतं तेव्हा तिचे आबा ते अनाऊन्स करतात पुन्हा सुरुवात होते तर नाना रेडकरला आनंदीने बोललेलं आठवतं आणि तो पैसे आणि एक चिठ्ठी पाठवतो आबा ती वाचायला लागतात त्यात लिहिलेलं ला असतं की तुझ्या मुलीशी आता कोण लग्न करणार आबा ती चिठ्ठी चुरगाळतात आणि पुन्हा सुरुवात करतात नाना रेडकर पुन्हा पैसे आणि चिठ्ठी पाठवतो की मी तयार आहे पाठव तुझ्या मुलीला चिंगीला खूप मजा येत असते पण राघवला मात्र हे काय चाललं तेच कळत नाही तो विचारात पडतो आणि आनंदीला मात्र आबांची काळजी वाटते आनंदीचे बाबा लक्ष देत नाही हे बघून नाना रेडकरला एवढा राग येतो की तो पुन्हा पाठवतो आबा चिठ्ठी घेत नाही पण तो, तो मुलगा त्यांच्या हातामध्ये खुचून जातो ते वाचतात उचलून येऊ का तुझ्या मुलीला तेवढ्यात बाबल्या बाहेर येऊन फोन करत असतो साहेबांनू तुमची गाडी झाली आनंदीच्या आबाला एवढं टेन्शन येतं की ते खाली कोसळतात राघव बघतो आणि पळतो आनंदी आणि राघव त्यांना पकडून घेऊन जातात गाडीमधून हॉस्पिटलमध्ये नेतात आणि राघव म्हणतो तुम्ही घेऊन जात तोपर्यंत बाकी तो मी बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो बाबल्या म्हणतो मी डॉक्टरांना बोलवतो आनंदी रडायला लागते तेव्हा राघव म्हणतो आनंदी काळजी करू नकोस तुझ्या आबांना काहीच होणार नाही आनंदी प्लीज आणि तिचा हात पकडतो इकडे तर आम्हाला कस तरी होतं ती म्हणते राघव जिथं गेला तिथं काहीतरी गडबड आहे फोटो बाहेर निघण्याचा प्रयत्न करते पण तिला काही निघताच येत नाही तर तुम्हाला काय वाटतं राघवच्या स्वभावामुळे आनंदी लग्नाला होकार देईल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा न्यू व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद